बारा चेता है। दादाजी तैयारी कुठवर आली? राजा तैयारी चोख है, आम्ही पुढे आलो त्याचा फायदा झाला। महाराज आपली गलबत जंजिराच्या आड होती, नारळी पोफळीच्या झावळीत। तुमचा इशारा आला की शीड उघडून सुसाट झेपावतील जंजिराच्याकडे। हो आणि दैवगती आज मनासारखीच आहे, वाराही छान सुटलाय, म्हणजे सगळ्या गोष्टी मनाजोगत्या घडून आल्यात। हो सुरक्षित जागी दडलेली आहे राज, मासेमारीचा सोंग घेतलेले मावळे अगोदरच जवळपास फिरत आहेत। दादाजी आज तुमच्या साक्षीने दर्याला आग लावायची, बघू द्या स्थिती खैरियतला, दर्या सुद्धा कसा पेटतो। राजे तुम्ही फक्त आदेश द्या, आम्ही तयारच आहोत। पण हल्ला आत्ता करायचा नाही, मावळ्यांना ताजतवानं होऊ द्या। पण मग महाराज हमला केव्हा करायचा? रात्री। रात्री? होय रात्री। किल्ल्याचं नाव आहे जजिरे मेहरू, म्हणजे चंद्रकोट, म्हणूनच जंजिऱ्यावरचा हल्ला होईल तो चंद्रप्रकाशात रात्री। हुमान मतलब पहेलिया, बराबर ना? लेकिन शिलेदार हम कोई पहेलिया नहीं करते। पहेलियाच तर चाललेत की, एवढी वस्तू हाय घर दाखवायला का तयार नाही? यो विश्वास होय आमच्यावर। नाराज हो? लीजिए, देखिए। अब लंगे भाई काय कुकुआचा करंडा आणि कुकु भी हाय याच्यात? कहा था ना आपके काम की चीज नहीं है, आपकी बीवी के लिए है, उन्हें दे दीजिए। लूंगी भाई काय हुई है, माझ्या बायकोसाठी तुम्ही कुकू देताय सर? जी शिलेदार, ले मोठी गोष्ट केली सा बघा तुम्ही, अहो दर्या भी थबकला असून उसळायचा काय होई। आप ये उन्हें दे देना, हमारे नसीब में होगा तो उनके माथे पर लगा हुआ ये सिंदूर हम देखना चाहते हैं। लौंगी बाय, माझी गिरिजा लई हावरी आहे बघा कुकवाला। सच? वय तर मळवटच भरून असते माझ्या नावचा। फिर तो वो बहुत खुश हो जाएगी, आप ये उन्हें दे देना। नहीं नहीं जमणार, म्या नहीं देना। क्यों नहीं दोगे? अभी आपका काम हो जाएगा, आप स्वराज्य लौट जाओगे, फिर ये साथ ले जाना और उन्हें दे देना। सांगितलं ना म्या नहीं देना। शिलेदार आप तो जानते हो ना यहाँ जंजीरा में सिंदूर नहीं मिलता, मैंने वो व्यापारी से कितनी मिन्नतें करके बड़े मुश्किल से ये सिंदूर हासिल किया है, और आप हो कि मना कर रहे हो
वह मना करतो आम्या पण तुम्हाला जर यो सिंदूर द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या हाताने द्या। बहादरांनो, आज आभाळा चंद्र उगवेल तो सुखाचं चांदण घेऊन उगवेल। सुखाची चांदी दऱ्याच्या लाटांवर चमचम करेल। आम्ही वाट बघतो आहोत चंद्र उगवण्याची आणि आम्हाला खात्री आहे आज जंजिराच्या क्षितिजावर उगवणारा चंद्र हा प्रतिपदेचा चंद्र असेल, त्याचीच लेखा झळकणार। म्हणून तर आमची उर्मी दऱ्याच्या लाटांवर स्वार झाली। आज चंद्र उगवता जंजिऱ्यावरचं दारुगोळ्याचं कोठार धडाडून पेटेल। लाखो माता भगिनींच्या गहिवराला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल। 12-12 वाटांनी त्यांच्यावर कोसळणाऱ्या अत्याचाराचा अंत होईल। जंजिऱ्यावरच्या अन्यायानं 12 महिने उकळणारं दर्याचं पाणी आज चंद्रोदयानंतर थंड होईल। जंजिऱ्यावरची तळघरं, यातनाघरं, त्यात कुजलेली प्रेत, गोण्यांमध्ये भरून मारलेली माणसं आणि जहाजावरून अरबस्तानात पाठवलेल्या बायका, सगळ्या सगळ्यांच्या मुक्ततेचा आनंदाचा आज दिवस। इतके दिवस आम्ही या चंद्रदर्शिकेवरची एक एक चंद्रकोर पुसत खुली मारत होतो। आज ही शेवटची खुली। बोला, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। आज कोणत्याही परिस्थितीत जंजिरा घ्यायचा आणि कोंडाजी बाबांच्या धाडसाला भगव्याची भगवी झळाळी द्यायची। मला भी द्यावा, कस बाद में कटकट नको। समजा ऐकलंय मी, तुमची धडगत नाही, आय सोडणार एकेकाला, चला। अरे ऐक अब्दुल्ला, नाही आता गप गुमान सिद्धी हुजुरांसमोर हजर व्हायचं। हा आता काय भी ऐकणार नाही, चला वा मोर। आता तुमचा पर्दा पार्श करणार मी हुजुरांसमोर। हा अरे असं करू नकस अब्दुल्ला, असच करणार मी। एकेकाची चामडीच लोळवतो, थोडूनच काढतो एकेकाला, त्यावर समुद्राचं खारं पाणी टाकतो। बघा अरे ऐक अब्दुल्ला, तू अब्दुल्ला आत्ता झालायस, आधीचा अप्पाच आहेस, अप्पा दळवी। ए कोंडाजी बाबा, गलत फहमीत राहू नकोस,
ये अब्दुल्ला है, पूरे पूरा अब्दुल्ला, लक्षात ठेव। अरे अब्दुल्ला, देवा धर्माची तरी चाट ठेव, हा? चल देवा धर्माचे देश सोडून अरे महाराजांच्या कळकळीसाठी स्वराज्याचा तरी विचार कर, एवढं निष्ठुर होऊ नकस। हे बघ अब्दुल्ला, म्या तुझा आणि तू माझाच आहेस। अरे अब्दुल्ला झालास म्हणून काय सात्विकपणा गेला होय रे तुझा? गेला गेला समज। अरे नग नग असं बोलू नकस, अरे जरा स्वराज्याकडे बघ। नाही, मला फक्त जंजिरा दिसतो। बाबा तुम यहां? बशीर खान खाना खाया आपने? नहीं तो। अरे कितना वक्त हो गया, क्या खाना खा के आज? तब तक मैं शब्बीर खान के साथ इधर रुकता हूं, जा। हाँ हाँ ठीक है। जंजीरा के साथ दगा जंजीरा कभी बर्दाश्त नहीं करेगा।
संभाजी बाबा कोणत्याही परिस्थितीत जंजिरा स्वराज्यात आणायचा. कोटाजी बाबा आम्हाला जंजिरा हवाय. जमलं एकदाच. कोई छुपा हुआ साथीदार है? बताओ. क्या कर लोगे? अरे बाप उबाई किनारा बार नहीं सोड़ाई. हमसे दगा क्यों? ये जंजीरा का नवाब जिसने आज तक किसी को दोस्त नहीं माना, इतनी इज्जत नहीं दी, मान नहीं दिया, इतना तुम्हें दिया था, लेकिन तुमने अपनापन दिखाकर हमारी पीठ में खंजर मारा है. आलमगीर औरंगजेब ने सही कहा था, तुम ऐतबार रखने के काबिल नहीं. वाजी का आदमी ऊपर से काफिर कभी हमारा हो ही नहीं सकता. अच्छा जाल बुना तुमने. पहले खुद आए, फिर लखूजी को लाए, फिर भीमाजी, और फिर खासाबा को लाए. हमारे बारूद के कोठार को आग लगाकर दिवाली मनाने वाले थे. गुंडाजी, हम समझते थे हमारे भीतर कलेजा नहीं, हम क्रूर हैं, लेकिन सच तो ये है तुम्हारे अंदर कलेजा नहीं. हमारी मेहमान नवाजी, हमारी दोस्ती का अच्छा खिला दिया तुमने, इसकी सजा तुम्हें मिलेगी कोंडाजी. और सजा देखकर समुंदर भी कांप उठेगा. कोंडाजी बाबा काय करता हा? इशारा का देत नाही. ठरल्याप्रमाणे चंद्रकोर वर तर आली, धमाका झालाच पाहिजे. त्याची तर वाट बघतो होता ना. कोंडाजी बाबांनी निरोप गेलाय ना? होय तर. अहो मगाशी इशारतीची मशाल भी फिरली तटावरनं. मग इशारा का होत नाहीये? महाराज अजून किती वाट बघायची. शिलेदार, या खुदा ये क्या हुआ? हुजूर, ये भागने की तैयारियां कर रही थी. Thank you.
कहा जा रही थी। क्या कह रहा हूं मैं सुना नहीं तुमने? क्या है इस गठरी में? खोलो ये गठरी, देखो क्या है इसमें। जी हुजूर। हुजूर कुंकू है, सिंदूर हुजूर सिंदूर। सिंदूर लवंगी, क्या है इसका मतलब? बोलो। लखू जी, तुम हमारे तोपों को नाकाम करने आए थे। कील मारने वाले थे ना हमारे तोपों में? हाँ, कील लखू जी के सिर में मारो। कील का ताज दिखना चाहिए, यही सजा है इसे। ले जाओ उसे। दूसरा किला मारो, राजा को दूसरा किला मारो। शाबा भैदू। शाबा, जासूस बनकर जंजीरा में हकीम बन बैठे। हमारी लोगों के लिए जहर तुमने बनाया। तुम्हें भी जहर पीना होगा। जहर पिलाओ उसे। ले जाओ। यो, सुनो सुनो बोला। हिमाचल जी, कौन समा? तुमने वो जहर खाने में मिलाया ताकि हम अल्लाह ताला को प्यारे हो जाए। हमने तुम्हारे लिए अलग सजा सोच रखी है। ले जाओ उसे। गुंडा जी, तुमने बहुत बड़ा गुनाह किया है, सजा भी तुम्हें बड़ी मिलेगी। तुम्हारा हिसाब अब चुकता होगा। हाथ तर छोड़न बाग मद्दा क्यों तू तुला? हाँ छोड़ा तो क्या कर लोगे? फिर मौजर राजा से सपान पूरा करेंगे। हाथ छोड़। खामोश गद्दार। हाथ गद्दारी नव्हती रे सिद्ध्या, ती माझ्या राजाचा आदेश होता। त्यो पळला म्या। और क्या हुक्म था? या जंजिऱ्यावरती भगवा फडकवायचा होता। भगवा?
अब हम तेरे वजूद को लाल रंग में बदल देते हैं। मुंडा जी, अब तुम्हारा खेल खत्म हो गया, अब तुम मर जाओगे। हाल रहा मरलत ब्याह कुना डाकवा लग रहा है सर। अरे माझा राजा सटे से दाहिए लंबरियन ब्याह मरताना ये कैसे गोष्टी तो वाइट वाट ते अपक मुझे राजा ला दिले ना शब्द नहीं पाला ब्याह। कोंडा जी, हुजूर मारूं डाक क्या ला विषय की परीक्षा नुका हुजूर संबंधित किनारे वाला लाए। ठीक है अरे हाथ बांध उनके समर्थ यार हाँ दमास न तेरा हाथ छोड़ूं बंगार छत्रपति संभाजी महाराज की जय। जंजीरा कभी किसी का उधार नहीं रखता। छत्रपति संभाजी महाराज की जय। कोंडाजी बाबा दिलेल्या शब्दाला शेवटपर्यंत जागले। कविराज या समुद्रात अमृत मंथनच केलं त्यांनी। कोंडाजी बाबांचं बलिदान हे अमृतच, तेच आपल्याला प्रेरणा देईल। जी राजन, राजन आपण चलाव। कुठ? रायगडी चला। नाही कविराज, एवढ्यात आम्ही रायगडी येणार नाही। राजन किनाऱ्यावर थांबणं योग्य दिसणार नाही। पालखी ही गेली। होय कविराज, पालखी गेली, पण त्या पालखीतून कोंडाजी बाबा नाही तर शंभू राजे गेले। तुमच्या समोर या समुद्र किनाऱ्यावर या जंजिरा समोर हा कोंडाजी बाबा उभा आहे। काय बोलताय आपण हे? होय कविराज, आता जंजिरा स्वराज्यात आणल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। आता जंजिरा आम्ही घेणार। जंजिरा घेऊन कोंडाजी बाबांचं अपूर्ण राहिलेलं काम आम्ही पूर्ण करणार। त्यो सिद्धी खैरियतचं मस्तक छाटल्याशिवाय आणि त्याच्या रक्तानं हा निळाचार दर्या लालबुंद केल्याशिवाय आम्ही तसुबरही मागे हटणार नाही। हवं तर ही आमची प्रतिज्ञा समजा, भीष्म प्रतिज्ञा। हर हर महादेव। राजन आपण काय केलं? आपण भीष्म प्रतिज्ञा केलीत। होय कविराज, केली आम्ही भीष्म प्रतिज्ञा आणि ती पूर्ण सुद्धा करणार आहोत। राजन समजून घ्या, यावेळी आपला गनिमीकावा फसला। मान्य, कोंडाजी बाबांनी पराक्रमाची शर्त केली, पण त्या सिद्ध्याचं नशीब जोरावर होत। म्हणून काय झालं? राजन आता सिद्धी पूर्णता सावध झालाय। त्याने गस्त वाढवली, त्याचे जासूस आजूबाजूला फिरतायत। आत्ता आपण त्याच्यावरती हमला केला ना तर आपलंच नुकसान होईल। शिवाय राजन, त्याचं अजून दारूचं कोठार सुरक्षित आहे,
त्याच्या आग उकडणाऱ्या तोफा किनाऱ्यावर अजूनही भडीमार करताय. कविराज, एकदा आम्ही बेसावत सिद्धीवर झडप घालण्याचा प्रयत्न केला, आता सिद्धी सावध असताना झडप घालणार. राजन, होय कविराज, आता स्थिती सावध असो की समुद्र खवळलेला असो, आता माघार नाही. कोंडाची बाबांच्या बलिदानानंतर तर नाहीच नाही. आता हा जंजिरान हे आम्ही भिडणार एकमेकांना. जंजिराचे बुलंद बुरुज आमचा मुकाबला कसा करतात तेच बघायचं आहे आम्हाला. राजन, एक विनंती आहे, भावनेच्या भरात आपण गलत निर्णय घेऊ नका. माफी असावी राजन, परंतु जंजिराच्या आमने सामने लढाईत आपल्या हाती काहीच लागणार नाही, उलट आपलीच हानी होईल. कविराज, आमच्या वेदनांची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. राजन, आम्हाला तुमच्या वेदनांची कल्पना आहे, पण आपण चौफेर विचार करावा. औरंगजेब 5 लाखाची फौज घेऊन सीमेवरती उभा आहे. हा एवढा मोठा धोका असताना आपण इथे थांबू नये. धोका तर आहेच कविराज, पण धोक्याच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजण्यात आम्हाला जास्त आनंद आहे. माफी असावी राजन, परंतु आपण जंजिऱ्यावरच लक्ष काढून घ्यावं. नाही कविराज, औरंगजेबाला बसल्या जागेवरून तडाखा द्यायचा असेल तर जंजिरा स्वराज्यात आणलाच पाहिजे. काही दिवसांपूर्वी औरंगजेब आणि सिद्धीची खलबत झाली, त्यातली कोम आमच्या लक्षात आली आहे, आणि म्हणूनच पहिला तडाखा द्यायचाय तो या जंजिराच्या सिद्धीला. हा उन्मत्त जंजिरा आम्ही नमवणारच. जंजिराचे बुलंद बुरुज समुद्रात ढासळताना बघायचे आम्हाला, त्या सिद्धी खैरियतला गुडघ्यावर बसून प्राण याचना करताना पाहायचंय आम्हाला. दादाजी, फिरवा गलबत, उभा राशीड. रावजी नाना निळोपंत उपचा समशेरी. बहिरजी काका, 30,000ची फौज आम्हाला या तटावर पाहिजे. आता माघार नाही, आता जंजिऱ्यालाच वेढा द्यायचा. हर हर महादेव. कोंडाजी बाबा दिलेल्या शब्दाला शेवटपर्यंत जागले. कविराज, या समुद्रात अमृत मंथनच केलं त्यांनी. कोंडाजी बाबांचं बलिदान हे अमृतच, तेच आपल्याला प्रेरणा देईल. जी राजन, राजन आपण चलाव. रायगडी चलाव. नाही कविराज, एवढ्यात आम्ही रायगडी येणार नाही. राजन, किनाऱ्यावर थांबणं योग्य दिसणार नाही. पालखीही गेली. होय कविराज, पालखी गेली, पण त्या पालखीतून कोंडाजी बाबा नाही तर शंभूराजे गेले. तुमच्या समोर या समुद्र किनाऱ्यावर, या जंजिऱ्या समोर हा कोंडाजी बाबा उभा आहे. काय बोलताय आपण हे? होय कविराज, आता जंजिरा स्वराज्यात आणल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. आता जंजिरा आम्ही घेणार. जंजिरा घेऊन कोंडाजी बाबांचं अपूर्ण राहिलेलं काम आम्ही पूर्ण करणार. त्यो सिद्धी खैरियतचं मस्तक छाटल्याशिवाय आणि त्याच्या रक्तानं हा निळाचार दर्या लालबुंद केल्याशिवाय आम्ही तसुबरही मागे हटणार नाही. हवं तर ही आमची प्रतिज्ञा समजा, भीष्म प्रतिज्ञा. हर हर महादेव.
राजाने पण काय केलं? आपण भीष्म प्रतिज्ञा केलीत. होय कविराज, केली आम्ही भीष्म प्रतिज्ञा आणि ती पूर्ण सुद्धा करणार आहोत. राजन समजून घ्या, ह्यावेळी आपला गनिमी कवा फसला. मान्य, कोंडाजी बाबांनी पराक्रमाची शर्त केली, पण त्या सिद्ध्याचं नशीब जोरावर होत. म्हणून काय झालं? राजन आता सिद्धी पूर्णता सावध झालाय. त्याने गस्त वाढवली, त्याचे जासूस आजूबाजूला फिरतायत. आत्ता आपण त्याच्यावरती हमला केला ना, तर आपलंच नुकसान होईल. शिवाय राजन, त्याचं अजून दारूचं कोठार सुरक्षित आहे. त्याच्या आग उकडणाऱ्या तोफा किनाऱ्यावर अजूनही भडीमार करतायत. कविराज, एकदा आम्ही बेसावध सिद्धीवर झडप घालण्याचा प्रयत्न केला, आता सिद्धी सावध असताना झडप घालणार. राजन. होय कविराज, आता सिद्धी सावध असो की समुद्र खवळलेला असो, आता माघार नाही. कोंडाची बाबांच्या बलिदानानंतर तर नाहीच नाही. आता हा जंजिरान हे आम्ही भिडणार एकमेकांना. जंजिराचे बुलंद बुरुज आमचा मुकाबला कसा करतात तेच बघायचं आहे आम्हाला. राजन, एक विनंती आहे. भावनेच्या भरात आपण गलत निर्णय घेऊ नका. माफी असावी राजन, परंतु जंजिराच्या आमने सामने लढाईत आपल्या हाती काहीच लागणार नाही, उलट आपलीच हानी होईल. कविराज, आमच्या वेदनांची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. राजन, आम्हाला तुमच्या वेदनांची कल्पना आहे, पण आपण चौफेर विचार करावा. औरंगजेब 5 लाखाची फौज घेऊन सीमेवरती उभा आहे. हा एवढा मोठा धोका असताना आपण इथे थांबू नये. धोका तर आहेच कविराज, पण धोक्याच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजण्यात आम्हाला जास्त आनंद आहे. माफी असावी राजन, परंतु आपण जंजिऱ्यावरच लक्ष काढून घ्यावं. नाही कविराज, औरंगजेबाला बसल्या जागेवरून तडाखा द्यायचा असेल तर जंजिरा स्वराज्यात आणलाच पाहिजे. काही दिवसांपूर्वी औरंगजेब आणि सिद्धीची खलबत झाली, त्यातली कोम आमच्या लक्षात आली आहे, आणि म्हणूनच पहिला तडाखा द्यायचा तो या जंजिराच्या सिद्धीला. हा उन्मत्त जंजिरा आम्ही नमवणारच. जंजिराचे बुलंद बुरुज समुद्रात ढासळताना बघायचेत आम्हाला. त्या सिद्धी खैरियतला गुडघ्यावर बसून प्राण याचना करताना पाहायचंय आम्हाला. दादाजी, फिरवा गलबत, उभारा शिड. रावजी नाना निळोपंत उपचा समशेरी. बहिर्जी काका, 30,000ची फौज आम्हाला या तटावर पाहिजे. आता माघार नाही, आता जंजिऱ्यालाच वेढा द्यायचा. हर हर महादेव.